तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा कर लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चल। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायर क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती। जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, तो आपण बीट सिंग इफेक्टवरती बनवला आहे। तर एक वेळेस आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ। चला मित्रांनो, प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण असेच ट्रेंडिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर तुम्हाला या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ बनवताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला किंवा कोणत्याही व्हिडिओचे तुम्हाला ट्युटोरियल हवे असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। तर चला मित्रांनो, बीटमार प्रोजेक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून तो जो प्रोजेक्ट आहे तो अलर्ट मशीन मध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर चला आपण सुरुवातीला एक ओव्हरलेचा व्हिडिओ ऍड करून घेऊया, तो तुम्हाला टेलिग्राम वरती भेटून जाईल, तिथून तो तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर मी तो व्हिडिओ ऍड करतो। हा जो ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तो सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे थ्री डॉटवरती क्लिक करून याला फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर फर्स्ट बीटवरती यायचा आहे आणि राहिलेला जो ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे। यानंतर आपण एक PNG ॲड करून घेणार आहोत, ती सुद्धा तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून ॲड करून घ्या। ही जी PNG आहे ती मी ॲड करून घेतो। त्यानंतर इथे फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि ही सुद्धा PNG शेवट फर्स्ट बीटपर्यंत खेचून घ्यायचे आणि PNG वरती क्लिक करून ब्लीडिंगवरती क्लिक करून लाईटनवरून स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोवा ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन हवी तशी सेट करून घ्यायचे आहे। तर चला आता आपण एक इमेजेस ॲड करून घेऊया। इमेजेससुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जातील आपल्या चॅनलवरती। इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यूवॉलवरती जाऊन एक इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन राहिलेली इमेज ट्रिम करून घ्यायची आहे व नेक्स्ट इमेज मागाच्या सांगितल्याप्रमाणे ॲड करून घ्यायची आहे आणि राहिलेली इमेज ट्रिम करून घ्यायची आहे। तर चला मित्रांनो, मी आता सगळे इमेजेस ॲड करतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तो जो प्रोजेक्ट आहे तो अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर हा जो पहिला इफेक्ट आहे तो सुरुवातीला कॉपी करून घ्यायचा आहे। तर त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी पेट करून घ्यायचा आहे आणि आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे। आणि हा जो इफेक्ट आहे तो इथून ते इथे एक मोठी इमेज आहे तिथपर्यंत हा एकच इफेक्ट द्यायचा आहे, या इमेजपर्यंत तो एकच इफेक्ट द्यायचा आहे। तर तो आपण देऊन घेऊया। सुरुवातीला यायचा आहे आणि ते खाली येऊन इमेजवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवरती जाऊन थ्रेडआउटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या इमेजवरती यायचं आहे आणि त्याचप्रकारे हा सुद्धा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे या ज्या मोठ्या इमेजपर्यंत हा एकच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मी तो करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। A few moments later. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट लावून घेतलेला आहे इथपर्यंत। आता त्यानंतर इथून आपण दुसरा इफेक्ट लावून घ्यायचा आहे, त्या अगोदर आपण इफेक्ट कॉपी करून घेऊया। बॅक यायचा आहे आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती आणि हा जो दुसरा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे इथून। इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर त्या मोठ्या इमेजच्या ज्या पुढे जेवढे इमेजेस आहेत त्यांना हा दुसरा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मी तो करतो। इथे इमेजवरती क्लिक करून
इफेक्ट्स वरती जाऊन थ्री डॉट वरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट इमेजला हे त्याच प्रकारे. तर मी आता इथून पुढच्या सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट लावून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण सगळ्या इमेजेसला इफेक्ट लावून घेतलेला आहे. तर आता बॅक यायचं आहे आणि आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. शेकीपॅड प्रेझेंटवरती आल्यानंतर ही जी दुसरी लेअर आहे रेक्टँगल नंबर 1 ही इथे प्रेस करून इथून ही लेअर कॉपी करून घ्यायची आहे. लेअर कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि आपण जी मागाशी मोठी इमेज सोडली इथे इथे जी आपण मोठी इमेज सोडलेली आहे ही या इमेजला तो जो रेक्टँगलचा शेप आहे त्याला आपण ब्लिंक इफेक्ट दिलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर इथून या बीटवरती येऊया इथून आणि या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घेऊया आणि पुढच्या बीटवरती येऊन या शेपवरती क्लिक करून हा शेप नेक्स्ट बीटपर्यंत खेचून घेऊया. तर तो काय अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर आपण बॅक यायचं आहे आणि शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि ही जी पहिली लेअर आहे रेक्टँगल नंबर 2 ची ही इथून अशी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि या ऑप्शनवरून ही लेअर कॉपी करायची आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि हीसुद्धा लेअर शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि ते प्लसवरती क्लिक करून तुम्हाला मटेरियलमध्ये श्रद्धा नावाची PNG दिलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे. PNG ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही त्याशी सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा PNG क्लिक करून ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन ही जी PNG आहे ती स्क्रीन करून घ्यायची आहे. तर ती काय अशा प्रकारे दिसेल आणि हीसुद्धा PNG व्हिडिओच्या शेवटी येऊन PNG क्लिक करून शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि आपण आता आपला लोगो ॲड करून घेऊया. इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन आपला जिथे कुठे लोगो असेल तिथून तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथून आपल्याला जसा लोगो हवा तिथे सेट करून घ्यायचा आहे. लोगो सेट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचा आहे आणि हासुद्धा लोगो व्हिडिओच्या शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर आता आपण हा व्हिडिओ एक्सपोर्ट करूया. तर इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे आणि इथे एक्सपोर्टवरती क्लिक करायचा आहे. हा एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.